नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अंकगणित या विषयावरील काही सुपर शॉर्टकट ट्रिक आपण बघणार आहोत. आणि हे लेक्चर तुम्हाला बघितलं तर तलाठी भरती, शिक्षक भरती आणि पोलीस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त असणार. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर या सर्व व्हिडिओच्या या सर्व विषयांच्या आता व्हिडिओ येत राहणार. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण उद्यापासनं लाईव्ह क्लास घेणार आहे. दुपारी 4 वाजता आपण गणितावर आणि संध्याकाळी 9 वाजता बुद्धिमत्तावर. या सर्व क्लासेसच्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आता बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये घातांक या टॉपिकवरचे एकूण 4 प्रकारचे प्रश्न बघणार आहोत. आणि हे 4ही प्रश्न IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं दिसून येतात. आता बघा, अशा टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सुरुवातीला मी बेसिक गोष्टी समजून सांगतो. आणि या 3 बेसिक गोष्टी समजल्या तर तुम्हाला या दोन्ही पण प्रश्न तुम्हाला इझिली सोडवता येणार. सुरुवातीला बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या की बघा, आपल्याला दिलेला असेल वर्गमुळामध्ये a बरोबर b असेल. आणि आपल्याला प्रश्न विचारला a बरोबर किती, तर लक्ष देसान हा वर्गमूळ या b कडे ट्रान्सफर झाला तर वर्गमुळाचा काय होतो, वर्ग. म्हणजे हा काय होतो, bचा वर्ग. म्हणजे a बरोबर किती तर bचा वर्ग. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण वर्गमुळाला इकडच्या साईडने उजव्या बाजूला आपण त्याला ट्रान्सफर करू तर तो वर्गमूळ इकडे गेला तर वर्ग होणार, एक गोष्ट. दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्ष द्या, जसा हा ए आहे, एचा घात एक्स असेल आणि या कंसाचा घात वाय असेल, तर बघितलं तर हा एचा घात एक्स आहे गुणेला हा वाय. म्हणजे एचे घात किती आहे, 2 आहे, तर या घाताचा काय होतो, गुणाकार. ही झाली दुसरी कॉन्सेप्ट. तिसरी कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे, लक्ष देसान, एचा घात एक्स असेल बरोबर एचा घात वाय असेल. म्हणजे डावीकडं ए आहे पण डावीकडे ए आहे, उजवीकडे ए आहे, पण डावीकडे एचा घात एक्स आहे, उजवीकडं एचा घात वाय आहे, अशा वेळेस हा एक्स बरोबर वाय असतो. एक्स बरोबर का असतो, वाय. आता या 3 कॉन्सेप्टवरून आता हा प्रश्न आपण सॉल्व करू, दोन्ही पण प्रश्न सॉल्व करू. सुरुवातीला बघा, आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, वर्गमुळामध्ये 2n बरोबर 64 आणि आपल्याला काढायची आहे यांची किंमत. अशा वेळेस बघितलं तर डावीकडे 2n आहे तर आपल्याला उजवीकडे सुद्धा 2चा घात कोणती पण किंमत असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला उजवीकडे 2चा घातच पाहिजे, 2चा घात. 2च्या घाताशिवाय दुसरा कोणताही नंबर नको. तर मग याला आपण कसं लिहिणार, काळजीपूर्वक लक्ष द्या. जसं बघितलं वर्गमुळामध्ये 2चा घात n बरोबर, आता बघा, आपण 2चा घात 6 म्हणजे किती होतो, 64 होतो. म्हणजे या 64ला मी बघा, 64ला मी 2चा घात 6 असं पण लिहू शकतो. म्हणून 64च्या ठिकाणी 2चा घात 6 लिहिला. आता 2चा घात n बरोबर हा वर्गमूळ इकडे गेला तर काय होणार, वर्ग होणार. म्हणजे 2चा घात 6 त्याचा वर्ग 2. आता बघा, 2चा घात n बरोबर या 2चा घात 6 आणि 2 या दोघांचा गुणाकार. म्हणजे 2चा घात किती होणार, 6 × 2 = 12. म्हणजे याचा अर्थ इथे बघितलं तर 2चा घात n आहे, इथे बघितलं तर 2चा घात 12 आहे. म्हणजे n बरोबर किती होणार, 12. म्हणजे आपलं उत्तर असणार n ची किंमत किती, तर 12. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असणार. एक वेळा पुन्हा आपण रिव्हिजन करून घेऊ, काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं या n ची किंमत किती, आणि वर्गमुळामध्ये 2चा घात n दिला आणि हा 64 दिला. प्रश्नामध्ये 2चा घात n आहे कुठे, डावीकडे, तर उजवीकडे सुद्धा आपल्याला 2चा घातामध्येच ही संख्या रूपांतरित करावं लागणार. म्हणजे 64 बरोबर किती लिहू शकतो आपण, 2चा घात 6 लिहिलं. त्यानंतर हा वर्गमूळ उजवीकडे ट्रान्सफर होणार तर वर्ग होणार. आता या 2च्या 2 घात आहे यांचा गुणाकार, तो आला 12. आता डावीकडे सुद्धा 2चा घात n आहे आणि उजवीकडे 2चा घात 12 आहे, म्हणून n बरोबर किती होणार, 12. हे झाली एक प्रश्न. आता आपण दुसरा प्रश्न बघू.
दुसऱ्या प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. सेम कॉन्सेप्ट आहे, थोडीशी प्रॅक्टिस होणार. एकूण चार आपण चार टाईपचे प्रश्न घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं बघा, वर्गमुळामध्ये चारचा घात यन आहे बरोबर 1024 आहे. आता बघितलं तर इथे मुलांनो चारचा घात किती आहे, यन आहे. तर आपल्याला उजवीकडे जी दिलेली व्हॅल्यू आहे किती, 1024, यालासुद्धा आपल्याला चारच्या घातामध्येच लिहावं लागणार. मग चारचा घात पाच बरोबर किती होते, तर 1024. म्हणून मी वर्गमुळामध्ये चारचा घात यन बरोबर 1024 बरोबर चारचा घात पाच लिहिलं. आता हा वर्गमूळ इकडे उजवीकडे ट्रान्सफर होणार, तर वर्गमूळ इकडे गेला तर वर्ग होणार. म्हणजे चारचा घात यन बरोबर चारचा घात पाच त्या कंसाचा वर्ग. आता चारचे दोन घात आहे, या घाताचा गुणाकार म्हणजे चारचा घात यन बरोबर चारचा घात दहा. आता आपण बघितलं डावीकडे चारचा घात यन आहे, उजवीकडे चारचा घात दहा आहे, म्हणून यन बरोबर किती, तर दहा. तर उत्तर असणार दहा, म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे का असणार बरोबर. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या टाईपचे प्रश्न घेऊ. म्हणजे प्रत्येक टाईपवरचे दोन दोन तीन तीन प्रश्न घेतलेले आहे, म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार. आता बघा, दुसऱ्या टाईपचे जे प्रश्न मुलांनो, हे सुद्धा IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये खूप जास्त वेळा रिपीट झालेला आहे. पहिला प्रश्न थोडासा इझी आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट करावं लागते. म्हणजे आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट माहिती असेल तर दुसरा प्रश्नसुद्धा आपल्याला सॉल्व करता येणार कमी वेळामध्ये. तर सुरुवातीला आपण हा इझी प्रश्न घेऊ, पहिले बेसिक कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करून घेऊ आणि नंतर मग आपण दुसरा कठीण प्रश्न बघू. काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा, हा जे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी दोन बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, पहिले ती समजून घेऊ. जसं बघा, हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला वर्गमुळामध्ये ए असेल आणि वर्गमुळामध्ये बी असेल. म्हणजे हा जो एकच वर्गमूळ आहे हे ए भागेला बी आहे. या वर्गमुळाला आपण असं स्वतंत्र पण लिहू शकतो, वर्गमुळामध्ये ए वर्गमुळामध्ये बी. ही झाली एक कॉन्सेप्ट. आता एक दुसरी कॉन्सेप्ट लक्ष द्या. जसं आपल्याला वर्गमुळामध्ये ए भागेला बी असेल, तर यालाच आपण असं पण लिहू शकतो की मी या एला गुणेला सी लिहिलं आणि भागेला मी बीला सी लिहिलं, म्हणजे याचा अर्थ हे काय आहे, बरोबर आहे, चुकीचं नाही. म्हणजे तुम्ही कोण्या पण एका संख्येला अंशाला ज्या संख्येने भागत असेल त्याच संख्येने तुम्ही छेदाला भागितलं तर जी येणारं जे उत्तर असते किंवा जे दोन्ही पण बाजू असते, डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू, या दोन्ही पण बाजू सारख्या असते. माही पडून जाशील ना माही, पडशील ना बाबा तू. बघा, डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू सेम राहते. मुलांना माझी मुलगी माझ्या बाजूला बसून आहे, ती कसं शिकवते म्हणते पप्पा ते विचारते. तर ठीक आहे बाबा, आता आपण आपल्या क्वेश्चनकडे जाऊ. चला बघा, पहिला प्रश्न आपल्याला वर्गमुळामध्ये 3 आहे बरोबर किती, 1.72. तर आपल्याला विचारलेलं आहे वर्गमुळामध्ये 3/4 बरोबर किती. तर याला कसं लिहू शकतो आपण, वर्गमुळामध्ये 3/4. आता वर्गमूळ 3 कणाचंच नाही आहे, म्हणजे 3 वर्गमूळ येत नाही. तर वर्गमुळामध्ये 3 घेऊ आणि वर्गमुळामध्ये 4 असेल म्हणजे किती येते, 2. मग वर्गमुळामध्ये 3 म्हणजे किती, 1.732/2. याला आपण भाग दिला तर आपलं उत्तर येते 0.866. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती, तर ऑप्शन क्रमांक आपला येतो ऑप्शन क्रमांक 2 हे का असणार, उत्तर. ओके, फक्त सिंपल आपण याला डिस्ट्रीब्यूट केलं तर उत्तर आपल्याला भेटून जाणार. आता दुसरा प्रश्न थोडासा कठीण आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या. दुसरा प्रश्न दिलेला आहे की वर्गमुळामध्ये 24 बरोबर किती, 4.898 आणि वर्गमुळामध्ये 8/3 आहे. तर बघा मुलांनो, आता काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्या वर्गमुळामध्ये 24 दिलेलं आहे पण इथं 8/3 आहे, 8/3 आहे. पण बघितलं तर आपल्याकडे मुलांनो कोणतंही 8 बी वर्गमूळ नाही आहे आणि 3 पण नाही.
त्याच्यामुळे आता आपल्याला 24 याची आपल्याला वर्गमूळामध्ये 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे आपल्याला वर्गमूळामध्ये 24 आपल्याला आणायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे या 8 ला मी 3 ने गुणाकार केला तर 8 किती होतो, 24 होतो. म्हणजे आपण अंशाला 3 ने गुणत आहोत तर आपल्याला छेदाला सुद्धा 3 नेच गुणावं लागणार. म्हणजे हे काय होणार, वर्गमूळामध्ये 8 × 3 / 3 × 3. तर हे किती होणार, वर्गमूळामध्ये 24 / 9. ह्यालाच आपण स्वतंत्र लिहू, वर्गमूळामध्ये 24 / 9. म्हणजे वर्गमूळामध्ये 24 / 3, कारण वर्गमूळामध्ये 9 म्हणजे 3 होते, आणि वर्गमूळामध्ये 24 म्हणजे किती आहे, 4.898 / 3. याला मी भाग देईन तर उत्तर असणार 1.6326, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला 3 का असणार, उत्तर. आता बघा, या टाईपचे प्रश्न आपल्याला सॉल्व करण्यासाठी पुन्हा तीच कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवा लागेल. अशा वेळेचे प्रश्न सोडवत असताना कधी पण उजवीकडून डावीकडे जायचं, म्हणजे राईट हँडकडून लेफ्ट हँडकडे जायचं, हे लक्षात ठेवा, राईट हँडकडून लेफ्ट हँडकडे. बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या, आता आपण एक एक सॉल्व करू. म्हणजे बघा, सर्वात पहिले बघितलं, लक्ष देसान, सर्वात पहिलेमध्ये वर्गमूळामध्ये 49 म्हणजे किती होणार, 7. म्हणजे मग या दुसऱ्या वर्गमूळामध्ये किती आहे, 29 + 7 म्हणजे किती होणार, वर्गमूळामध्ये 36 म्हणजे किती, 6. बरोबर आहे, म्हणजे या दोघाचे किती आलं उत्तर, लक्ष देसान, या दोघाचं उत्तर किती आलं, 6. आता हे 6 आपल्याला या वर्गमूळामध्ये 19 आहे, यामध्ये 6 मिळवा लागेल, म्हणजे वर्गमूळामध्ये 25 असेल, म्हणजे किती येणार, 5. म्हणजे काळजीपूर्वक लक्ष देसान, इथून इथपर्यंत उत्तर किती आलेलं आहे, 5. आता ते आपल्याला या 11 अधिक करावं लागणार, 11 अधिक, वर्गमूळामध्ये 11 + 5 आहे, 5 म्हणजे किती होणार, वर्गमूळामध्ये 16 म्हणजे किती, 4. ठीक आहे, आता आपण बघितलं तर इथपर्यंतचं जे उत्तर आहे हे एकूण किती आलेलं आहे, 4. आता या 4 या 5 अधिक करावं लागणार, म्हणजे वर्गमूळामध्ये 5 + 4 म्हणजे वर्गमूळामध्ये किती, 9 म्हणजे किती होणार, 3 म्हणजे वर्गमूळामध्ये किती होणार, 3 म्हणजे उत्तर किती येणार, वर्गमूळामध्ये 9 म्हणजे 3 म्हणजे उत्तर असणार 3. पुढचा प्रश्न दिलेला बघा काळजीपूर्वक, वर्गमूळामध्ये 961 आहे, वर्गमूळामध्ये किती, 961 म्हणजे हे कणाचा वर्गमूळ येतो 31 + 31, वर्गमूळामध्ये 2500 हे कोणाचा येतो, 50. या दोघांची आपण बेरीज केली तर वर्गमूळामध्ये 81 म्हणजे किती येणार, तर 9 किती येणार, 9 म्हणजे उत्तर किती असणार, 9. पुढचा बघितलं तर वर्गमूळामध्ये 24 + 1 हे वर्गमूळ कोणाचं येते, तर 49 + 49. मग 176 + 49 केले तर हे येते 225, आणि वर्गमूळ 225 बरोबर किती येते, तर 15 म्हणजे उत्तर असणार 15. आता नेक्स्ट आपले जे क्वेश्चन आहे, हे क्वेश्चन आता थोडेसे सिम्पल आहे, बघून घेऊ. इथे बघितलं तर प्रश्नचिन्ह भागेला 11 आहे, बरोबर 11 / प्रश्नचिन्ह आहे. तर बघितलं तर बघा, इथे छेदातली संख्या इकडे गेली तर अंशात जाते, आणि इकडची अंशातली संख्या इकडे छेदात जाते, तर ह्या काय होणार, प्रश्नचिन्ह बरोबर 11 × 11, प्रश्नचिन्हाचा वर्ग बरोबर 11 × 11. मग प्रश्नचिन्ह वर्ग आहे, इकडे गेला तर वर्गमूळ, म्हणजे वर्गमूळामध्ये 11 × 11, तर उत्तर असणार 11 11. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला वर्गमूळामध्ये 256 दिलेला आहे, वर्गमूळामध्ये 256 म्हणजे कितीचा वर्गमूळ येतो, तर 16 / प्रश्नचिन्ह गुणेला
625 म्हणजे किती? 25चा भागेला प्रश्नचिन्ह बरोबर 4. लक्ष दे सांग काळजीपूर्वक. इथं बघा, 16 × 25 आहे, भागेला हा वर्ग इंटू वर्ग, तो म्हणजे वर्गमूळाचा, सॉरी प्रश्नचिन्हाचा वर्ग बरोबर 4. छेदातली संख्या अंशात, म्हणजे 16 × 25 / 4 बरोबर प्रश्नचिन्हाचा वर्ग. आता काळजीपूर्वक लक्ष द्यासान, हा 4 × 4 = 16. उरलं किती इथे बघितलं तर 4 × 25 बरोबर प्रश्नचिन्हाचा वर्ग. वर्ग इकडे गेला तर वर्गमूळ होणार, म्हणजे वर्गमूळामध्ये 24 × 25 बरोबर प्रश्नचिन्ह. वर्गमूळामध्ये 4 म्हणजे किती? 2. वर्गमूळामध्ये 25 म्हणजे 5 प्रश्नचिन्ह, तर उत्तर असणार 10. आता बघितलं मुलांनो, हे थोडेसे सिंपलचे प्रॉब्लेम होते. एकूण आपण 4 प्रकारचे प्रश्न बघितले. यामध्ये तुम्हाला आणखी डिटेल अंकगणिताचे तुम्हाला प्रश्न लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी मेन्शन करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.